आज आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. निवेदनाचं कारण असं आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीच्या बाजूला असलेला एडीएलआर ऑफिस ह्या ठिकाणी जे जागेच्या संदर्भामध्ये मिळणारे जे कागदपत्र आहेत ते व्यवस्थित रीतीपणे आम्हाला कागदपत्र देत नाही आहेत. कारण तिथं अर्ज केल्यानंतर सरकारच्या नियमानुसार 7 दिवसात देणं गरजेचं आहे, पण गेले महिन्यापासून आम्ही एक कागदासाठी धावपळ करतो आहे आणि तो कागद आम्हाला पण मिळालेला नाही आहे. त्या संदर्भामध्ये विचारणा केला असता तर कागद इथं नाही तिथं नाही म्हणून आम्हाला उडवाउडीचे गोष्टी सांगत आहेत. आणि मुळात महत्त्वाचं म्हणजे ज्या एडीएलआरमध्ये एडीएलआर ऑफिसर जो आहे त्याचा न विचारता त्याच्या हाताखाली जो सुनील आरडी म्हणून एक इन्चार्ज आहे, पण तो गेल्या 13 वर्षापासून एकाच जागेवरती काम करत असल्याकारणानं तो कुठल्याही पद्धतीचं कुणालाही डॉक्युमेंट वेळेवर द्यायला तयार नाहीत. कारण ज्याला पैसे दिले की तो इमिडिएटली आम्हाला कागदपत्र पुरवतो आहे. त्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ह्यांच्यावरती योग्य ते नियंत्रण ठेवून त्यांच्यावरती कारवाई करून आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना इथं न ठेवता इथून वर्गावणे करावं. आणि एखाद्या वेळेस नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये कर्नाटक दलित युवा संघटनेच्या वतीनं आम्ही एडीएलआरच्या ऑफिससमोर धरणे आंदोलन करणार हे तुम्हाला सांगू इच्छितो.